देव पूजावे देव सारावे परते संत पूजावे आरते। म्हणजे असं म्हणाले की समजा तुम्ही देवाची पूजा करीत बसला आहात आणि संत आला तर ते बाजूला सारा आणि त्या देवाची आरती करायच्याऐवजी संताची आरती करा। म्हणजे संत हाच देव आहे खरा। या जगामध्ये जर कोणी देव या पदवीला लायक असेल तर तो संतच आहे। त्या देह त्याचा मानवी असेल पण त्याचं अंतरंग जे असतं ते परमात्मा स्वरूपच असतं या शंकाने। तेव्हा त्याची लक्षणं काय मग ती तीन चार आपण पाहिली। अंतस्फूर्ती असते, त्याची बुद्धी ही सद्बुद्धी असते। उपनिषदामध्ये एक मंत्र आहे कठोपनिषदामध्ये, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः। हे जे ऋषी असतात ना यांना बुद्धी असते आपल्यासारखीच असते, पण आपल्यासारखी बुद्धी म्हणजे ती बुद्धी नव्हे ती सद्बुद्धी असते। तिला परमात्म स्वरूपाशिवाय दुसरा विषयच नसतो। म्हणून त्या बुद्धीचं जे काम चालतं ते तर्काने चालत नाही, तर्काच्या पलीकडच्या शक्तीने चालतं, त्याला इंट्युइशन म्हणतात। अंतस्फूर्ती प्रतिभा असा शब्द पतंजलीने वापरलेला आहे। आणखी एक सूत्र आहे योगसूत्र, ऋतंभरा तत्र प्रज्ञा। समाधी साधली परमात्म स्वरूपाचं दर्शन झालं की त्याची प्रज्ञा, बुद्धीला प्रज्ञा म्हणलंय ते खरं आहे, ती प्रज्ञा ऋताने भरून जाते, परमात्म स्वरूपाच्या ज्ञानाने भरून जाते। म्हणून सत्पुरुष जे बोलेल तसंच व्हायला पाहिजे। किंबहुना अगदी पृथ्वीचा अगदी लय व्हायची पाळी आली आणि हा जो म्हणाला लय व्हायचा नाही तर नाही होणार असं आहे। म्हणून गुरु आज्ञा प्रमाण हे परमार्थाचं साधन आहे, ध्यानात ठेवा। आपण ते बोलेल तसं व्हायलाच पाहिजे, ती भगवंताची वाणी आहे ती। इथपर्यंत आपण आलो। आता आज काळाचं मी सांगितलंच, काळाच्या छातीवर नाचणारा म्हणजे त्याला कालाचं बंधनच नाही, आणि त्याला कालाचं बंधन नाही म्हणून तो जे साधन देतो त्यालाही कालाचं बंधन नाही। असं एकच साधन आहे भगवंताचं स्मरण, ज्याला ते नाम म्हणतात, ज्याला स्थलाचं बंधन नाही, कालाचं बंधन नाही, दृश्याचं बंधन नाही, अदृश्याचं सुद्धा बंधन नाही, कसलंही बंधन नाही। म्हणजे पूर्ण स्वतंत्र असेल तर ते भगवंताचं स्मरण आहे। इथपर्यंत आपण आलो। आज आता आणखी तीन लक्षणं सांगतो आपल्याला। त्यातलं जे पहिलं लक्षण सांगणार आहे आपल्याला मी, हे त्याचा प्राण आहे। कोणाचा? सत्पुरुषाचा, संताचा प्राण आहे। ते काय आहे? कर्तेपणाचा अभिमान त्याच्या जवळ नाही। आणि मी आधी हात जोडून आपल्याला सांगतो, आपण महाराजांच्याकडे येता इथे काय शिकायचं आहे? कर्तेपणाचा अभिमान सोडायला शिकायचं आहे। बरं, मी पुन्हा पुन्हा सांगेन, अहो काय शिकायचं इथे येऊन? माझा कर्ता म्हणून जो मी आहे या करता त्यांच्या पायी बळी द्यायला इथे यायचंय, मीपणाने मरायला इथे यायचंय, किंबहुना माझी वासनेचं तळपट करायला इथे यायचंय। बरं, हे मी भावनेच्या भरात सांगत नाही, हा प्राण आहे संतांचा। एक उदाहरण सांगतो आपल्याला। एका माणसाची बायको आजारी पडली, मोठे भक्त ते महाराजांचे, त्यांच्या मुलाची म्हणजे सून त्यांची आजारी पडली आणि जरा सिरियस होतं थोडस। तेव्हा त्यांचे गुरु त्यांच्याकडे आले, म्हणजे महाराजच आले, आणि म्हणाले, मुलाला म्हणाले, राम बरं करीन। तो काय म्हणाला? मी बरं करीन म्हणा, मला रामबीब माहिती नाही। तेव्हा महाराज काय म्हणाले? या थोर पुरुषाचे शब्द ऐका आपण। अरे, ज्या शब्दाने मी माझी जन्मभर जीव विटाळली नाही ते शब्द मला बोलायला सांगतोस? काय असेल मला सांगा। म्हणजे ह्या पुरुषानं जन्म घेऊन मी करतो असं कधी बोलले नाही, काय अवस्था असेल? हा संताचा प्राण आहे। बरं, यालाच की नाही तुझी इच्छा असं म्हणतात, हे आपल्याला शिकायचं आहे। खरं सांगतो आपल्याला, मला एक महाराष्ट्रातल्या मोठ्या संस्थांचे पंच भेटले, बरं का, ते आले होते व्याख्यान द्यायला या म्हणून। मी म्हणलं, संताच्या घरी व्याख्यान नसतं निरूपण असतं म्हटलं।
हो व्याख्यानाला गुजराती मध्ये शब्द छान आहे, भकाण म्हणतात, भकाण म्हणजे बकत जातो तू नुसतं आपला काहीतरी बकाण असते तेव्हा सहजला गोष्टी निघाल्या तर मी म्हणलं तुम्ही काय काम करता ते सांगा, आमको करतो तमको करतो, तर म्हणलं याची याच्या बदली काय मिळतं तुम्हाला, तर ते हसले म्हणाले याच्या बदली शिव्या गाडी मिळतात म्हणे आम्हाला इथल्या पंचांचा अनुभव तोच असला पाहिजे यातही शंका नाही बरं काय सगळीकडे सगळे ते म्हणतात ना देशावर आणि याच्यावर काय पळसाला पान तीन ते तेच आहे ते सांगण्याचा हेतू काय आपल्याला की आपण जेव्हा एवढं पाहतो खरा विचार करा आपण खरा विचार करा त्यांच्याकडे करते पण द्यायला काय काही आणखी काही पुरावा पाहिजे का म्हणजे कसा आपण इतकी माणसं स्त्री पुरुष इथे येतो नाही का आपल्या घरी एखाद दुसऱ्याचा पाहुणा आला तर आपली किती हवेलेंडी उरते मला सांगा नाही इथे इतकी माणसं येऊन व्यवस्थित जेवण खाण बरं एक दिवस अर्धा दिवस दोन दिवस जाऊ द्या अरे आठ आठ दहा दिवस आणि रोज पकवान खातात म्हणजे केवढं सामर्थ्य त्यांचं आहे मला सांगा मला दाखवायचे ते हे म्हणजे तुम्ही आम्ही करतेपणानं घरी प्रपंच चालवित असताना आपली इतकी जर अडचण होते फजिती होते आणि इथे त्यांच्याच घरी आपण येतो आणि इतकं सगळं चालतं म्हणजे केवढं सामर्थ्य त्यांच्या करतेपणाचं आहे असं सामर्थ्य असून सुद्धा हे जेव्हा म्हणतात मी करता नाही याच्यापेक्षा चमत्कार आणखी काय तुम्हाला चमत्कार म्हणजे काय मेलेला माणूस जिवंत करणं पाहिजे काय चमत्कार पाहिजे आहे की मानवी शक्तीच्या अति असणार ते आहे हे शिकायचं इथे बरं पण आता उदाहरण सांगतो महाराजांनी सांगितलं माझी जीव विटाळली नाही मी तुम्हाला सांगतो मला त्या पुरुषाची कल्पनाच येत नाही काय माणूस असेल हा अहो जन्माला माणसासारखी माणूस म्हणून आले ना माणसासारखी माणूस म्हणून राहिले लग्न झालं मुलं बाळ झाली प्रपंच केला अरे पण काय ही अवस्था हा मला कल्पना येऊ शकत नाही एवढा सगळा लोकसंग्रह करून सुद्धा पुन्हा मी त्यात नाही लक्षण आहे हा चमत्कार खरा आहे याचं उदाहरण आणखी सांगतो आपल्याला जगातला आणखी एक अतिशय थोर पुरुष जीजस ख्राइस्ट त्याला आपल्याला माहिती आहे क्रॉसवर ठोकला त्याला क्रॉसवर ठोकला तेव्हा त्याला पहिल्यांदा ते सहन झालं नाही ते फार भयंकर असतं बघा तो क्रॉस जो असतो एक खांब आणि आडवा त्याला भीम असतो त्याला हाताला खिळे ठोकलेले पायावर पाय ठेवून पायाला खिळे ठोकलेले असं त्याला मारला बरं का तेव्हा एकदम म्हणाला देवा अरे हा कडू हे कडू पेय मला का व्हाय दिस बिटर कप टू मी मला हे जहर का देतोयस लगेच बदलला आणि म्हणाला नो लॉर्ड लेट दाय विल बी डन तुझ्या इच्छेने काय व्हायचं आहे ते होऊ दे आणि महाराजांची समर्थांशी तुलना करतात त्या समर्थांचं वर्णन रघुनाथ पंडितांनी केलेलं आहे त्यात ते म्हणाले की बोलत राम करता बोलत राम करता रात्रंदिवस समर्थ समर्थ रघुवीर समर्थ रघुवीर आईसे समर्थांच्या तोंडात काय शब्द होते रघुवीर समर्थ रघुवीर समर्थ बोलत राम करता राम करता असंच महाराजांचं होतं राम इच्छा राम इच्छा राम इच्छा असं आहे एक या पी एच डीचे लोक अभ्यास करतात ना निबंधा करता प्रबंधा करता त्यात हे असं आमच्या मनुष्याच्या जीवनात काय विशेष महत्व आहे एखाद्या ग्रंथकाराच्या तर त्याच्या तोंडात किंवा त्याच्या वाङ्मयात जे शब्द पुन्हा पुन्हा येतात ते त्याच्या जीवनाचं मर्म असलं पाहिजे महाराजांच्या तोंडामध्ये दोन गोष्टी फार राम करता हा एक राम करता राम करता आणि राम इच्छा राम इच्छा काय राम इच्छा असेल ते काय राम इच्छा असेल ते याचा अर्थ असा की त्यांच्या जीवनाचा तो प्राण होता राम इच्छा आपण ते शिकलं पाहिजे बरं का मग भगवंताची इच्छा हीच माझी इच्छा झाली पाहिजे आज आपला उलटा मामला आहे आपण काय करतो माझी इच्छाची तुझी इच्छा व्हायला पाहिजे म्हणतो आपण जेव्हा मागतो ना त्याच्याकडे तेव्हा असं उलटं मागतो माझ्या मनाप्रमाणे होऊ दे बरं हरकत नाही मागायला तुला खात्री आहे का की तुझ्या मनाप्रमाणे होऊन तुझं जीवन सुखी होईल ही नाही माझी खात्री
कारण पुढे काय प्रसंग येईल कोणा ठेवू। आपल्याला उदाहरण सांगतो महाराजांच्या चरित्रातलं, काय त्या पुरुषाचं वागणं होतं सांगतो, म्हणजे लोकसंग्रह करताना काय त्याने कमीपणा आपल्याकडे घेतला। एक जतकर नावाचे ग्रस्त होते, ते काय त्यांचा मुलगा जरा अपंग होता, मेंदू कमी होता, त्याला वेड्यासारखा होता, 16 वर्षाचा झाला, त्याला मुलगी कोण देणार मला सांगा। त्यांची इच्छा त्यांचं लग्न व्हावं, त्याला कुणीतरी सांगितलं असेल, जा गोंदवल्याला एक बुवा आहे त्यांच्याकडे जा म्हणून। तो आला, बरं का, आला आणि सांगितलं की असा असा मुलगा आहे, तो बरा व्हावा। महाराजांचं काय असे, समर्थांच्या सारखा असे, कधी कोणाचा अभेर केला नाही, हे फार कठीण आहे बरं। व्यसनी असो, अपंग असो, दुष्ट असो, अभेर नाही केला, आलेल्याला परत पाठवला नाही। काय सांगू तुम्हाला, अहो विष द्यायला आलेला माणूस हा विष घालणार आहे मला माहिती आहे, त्याचा सुद्धा अभेर केला नाही, आणि त्याच्याकडे जेवायला निघाले तेव्हा भाऊसाहेब लोकांना कळलं तो कशा करता आला। भाऊसाहेब म्हणाले, महाराज तुम्ही कुणी येऊ नका, मी एकटा जातो। तेव्हा भाऊसाहेब काय म्हणाले की मग आपण का जाता, त्यांच्या लक्षात आलं। तेव्हा महाराज म्हणाले, भाऊसाहेब मी नाही गेलो तर त्याचं अंतःकरण दुखवेल म्हणून मी जातो। काय असेल माणूस, नाही तुम्ही कल्पना करा, महाराजीने त्यांचे बाकीचे चमत्कार काय आहे हो, हा काय चमत्कार आहे। ज्या जो पुरुष असं म्हणतो जन्मात मी एकच साधन केलं, व्रत पाळलं, कोणाचं अंतःकरण दुखवलं नाही, अरे काय त्याने सीमा आहे का नाही अंतःकरण दुखवणं, त्या दुष्ट माणसात त्याला। आणि या तातासाहेबांची बायको होती, तिने प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट, महाराज जेवून आले, त्याने त्यांना आर्सेनिक घातलं, म्हणजे विष घातलं महाराजाला, आणि आले हा 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 करीत आले आणि घागरभर पाणी प्यायले, शोष थांबेना, वेलदोणे एवढे कुटून खाल्ले, शोष थांबेना। संध्याकाळची वेळ झाली तेव्हा थोडं शांत झालं, आणि रात्री 9 वाजता फराळाला बसले। अरे म्हणले त्याला जेवायला फराळाला घेऊन या, तर तो निघून गेला होता। तेव्हा काय म्हणाला हा महात्मा, अरे 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 मोठा लाभ गमावला म्हणाले त्याने, काय असेल मला सांगा, हा काय चमत्कार आहे, नाही विचार करा आपण। तेव्हा ते जतकर आले यांच्याकडे, राहा म्हणाले, त्या बाईला काय सेवा सांगितली, रामाच्या पुढे जमीन सारवायची आणि रांगोळी घालायची ही सेवा, आणि त्यांना काहीतरी जपीर सांगितला त्या बापाला। 1 वर्षभर राहिले, अरे ते पोरग कसं बरं व्हायचं हो, ज्याला मेंदूच वाढलेला नव्हता, कसं बरं व्हायचं, ते काही बरं झालं नाही, ते निराश झाले, म्हणजे मी सांगतो कसा अभेरी केला नाही तो। आले आणि एके दिवशी संतापले आणि बैलगाडीने जायचं कोरेगावला, सामान भरलं आणि दर्शनाला आले। जातो म्हणाले मी, महाराज म्हणले अहो का झालं, काय म्हणले का चालला, तर ते काय म्हणाले, सगळा म्हणले बाजार मांडा खोटा आहे म्हणाले सगळा, हा ही बुवाबाजी सगळी, काय आहे म्हणले माझा मुलगा बरा करू शकले नाही। महाराज असे वसतात, महाराज रडायला लागले, रडायला लागले, म्हणाले खरं हो तुम्ही म्हणता, म्हणाले काय झालं सगळं असं झालं। तो काय म्हणाला, महाराज म्हणलं काय तुम्ही कशा रडता, माझ्या मुलाचं नशीबच असं आहे। बरं म्हणाले, बरं हरकत नाही म्हणाले। आणि मग सांगायची गोष्ट पुढे आहे, तेव्हा मग त्याला म्हणले आता नाही जेवल्याशिवाय जायचं नाही, सामान काढा म्हणले सर गाडीतलं सामान काढलं, एक दिवस ठेवून घेतलं, दुसऱ्या दिवशी त्याला जेवायला घातलं आणि गाडीत बसवला, आणि हात जोडून त्याला म्हणाले की काही करा पण या मुलाचं लग्न करू नका। त्यांनी काय केलं, पैसे दिले गरीबाला कोणाला, ती मुलगी केली, वर्षातून मुलगा मेला। हा काय असेल मला सांगा, हे म्हणजे दिव्य नाही का चरित्र, म्हणून मी सांगतो ना अतिशयोक्ती नाही, माझे गुरु म्हणून नव्हे, जन्म कर्मच मे दिव्यम, जसं भगवान गीतेत म्हणाले ना प्रत्यक्ष पाहून घ्या आपण, तसंच हे दिव्य आहे सगळं। अहो या दिवसामध्ये महागाई कोण, बाहेर तुम्ही पडलात, द्वेष मच्छर लबाडी काय आहे बाहेर, आग लागल्यासारखं झालंय। महाराज म्हणाले काळ फार कठीण आलाय आणि इथे किती प्रेमाचं वातावरण आहे, खरं सांगा आपण हा चमत्कार नव्हे काय, ही कोणाची सत्ता आहे, ती सत्ता माझ्या घरात चालते आहे, हे इथून घेऊन जायला पाहिजे। आपल्याला काय शिकायचं आहे की अरे त्या पुरुषाचं करते पण काही या जागेपुरतच आहे, अरे हा विश्वव्यापी पुरुष आहे, ते जे आहे ना ते अकर्ते पण इथे शिकायचं आहे, कर्तेपणाचा अभिमान। आता आपण निमित्त माती पुढे राहणारच,
व्यक्ती म्हणून पुढे असणारच, पण नाही माझ्या मागे ती शक्ती आहे, माझ्या घरात सुद्धा ती आहे, माझ्या जीवनात आहे, माझ्या व्यवहारात सुद्धा ती आहे, हे शिकायचं. हे संतांचं प्राण आहे समजतो मी. संतामध्ये कर्तेपणाचा अभिमान नाही. याच लक्षण काय? अतिशय लीनता असते संताच्या अंगी. लीनता म्हणजे कमालीची लीनता हो, बेहद लीनता. महाराजांचं उदाहरण सांगतात. मी सांगतो ना, एक महाराजांचं चरित्र जर समजलं तर त्याला दुसरं वेद वाङ्मय वाचायला नको, इतकं भरलेलं आहे ते. काय झालं, महाराज पंढरपूरला होते. पंढरपूरला होते तेव्हा त्यांच्या ओळखीचा एक जुना संन्यासी होता, त्याच्याजवळ एक बाई होती. तो म्हणायचा की माझी बहीण आहे म्हणून, लोक म्हणायचे त्यांचे वाईट संबंध आहेत म्हणून. तर महाराजांनी त्याला पुढीला बोलायला, पुढीला म्हणजे जेवायला बोलावला. तेव्हा आता हा संन्यासी अशी त्याची वृत्ती. आणि महाराज त्या काळी म्हणजे शेवटीचे दिवस होते महाराजांचे, महाराजांचे राजे महाराज हे महाराजांच्या पायावर पडत असत अशी या पुरुषाची योग्यता. आणि महाराज मंदिराच्या बाहेर रस्त्यामध्ये उभे राहिलेले त्याचं स्वागत करण्याकरता, आ भगत म्हणतात त्याचे स्वागत करण्याकरता. तर महाराज उभे राहिल्यानंतर भाऊसाहेब वगैरे बाकीची मंडळी उभीच होती. भाऊसाहेबांनी स्वतः सांगितला, सगळ्यांना माहीत होतं तो संन्यासी साधाच होता. तर तो आला जेव्हा त्या बाईला घेऊन आला, महाराजांनी रस्त्यामध्ये साष्टा नमस्कार घातला. भाऊसाहेब म्हणले, आम्हाला आवडलं नाही पण आम्ही घातला, कारण महाराजांनी घातल्यावर काय करतात, आम्ही घातला म्हणाले. बरं का, काय सांगू तुम्हाला. तेव्हा तो निघाला आतमध्ये जायला, तर महाराज भाऊसाहेबांच्या कानाला लागले आणि काय म्हणाले, भाऊसाहेब त्याला नसेल पण त्या वस्त्राला मान आहे का नाही म्हणाले. हा काय आहे बघा, ही लीनता. किती लीनता, म्हणजे काही बोलायची सोयच नाही. पण याच्याही पेक्षा वाङ्मयातली लीनता सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये पाहून घ्यावी. ज्ञानेश्वरी संपवता संपवता त्या पुरुषाच्या लीनतेला एवढं महत्व आलं की माझ्या मते, आता मी वाचलेलं ते पुष्कळ, भारतीय जाऊ द्या, युरोपियन वाङ्मयात सुद्धा तुलना नाही इतकी लीनता निवृत्तीनाथांच्या पायी. मी ऐकलंच आहे काय लीनता. हे ग्रंथ म्हणजे माझ्या गुरुचं वैभव आहे म्हणाले. काय सांगावं, मला काही बोलायला येत नाही, मी लहान मूल आहे, काव्य नाही, नियम नाही, रेटरिक म्हणजे साहित्य शास्त्र नाही, पण रिकामे तोंड के करू गेले बडबड, तेव्हा गीते ऐसे तोंड आतोडले. अरे म्हणजे म्हणले, मी लहान पोर बडबडायला लागलो तर भगवद्गीता बाहेर पडली म्हणाले, म्हणजे ज्ञानेश्वरी बाहेर पडली. हीच त्याची कृपा आहे म्हणाले सगळे. नाही काय लीनता असते, म्हणून कर्तेपणाचा अभिमान नाही आणि अत्यंत लीनता. आणि इथेच आपण आर्य रावीन अहंकार केला ना, याच्यासारखं पाप नाही. इथे ते शिकायचे महाराजांना काय वाटेल आपण अहंकार वागायला, ते इथे म्हणजे गर्वानी आणि अभिमानाने वागलो, एका पुलिसी गाजवली तर इथे काय वाटेल, नाही का. माझ्या म्हणण्याचे तू लक्षात येतोय ना, काही ठिकाणी पुलिसी लागेल बरं का करायला, ते समजा. पण मनुष्य कसा पाहिजे, लीन पाहिजे. मला गांधींचं एक वाक्य फार आवडतं बघा. गांधी म्हणाले की ज्याला सत्याचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी शून्यवध झालं पाहिजे. इफ यू वॉन्ट टू रिअलाइज ट्रूथ यू मस्ट रिड्यूस युअर सेल्फ टू ए झिरो. फार सुद्धा एक वाक्य आहे. मग कर्तेपणाचा अभिमान नाही म्हणजे तुझी इच्छा, तुझी इच्छा, तुझी इच्छा. आणि खरं असं वाटलं म्हणजे खरा परमार्थ किंवा संतांचं मर्म कळलं. आता दुसरे दोन गुण, भावना. आपल्या मनाची भावना असते, तर भावना कशा, द्वेष, मत्सर, विकार आहेत आपले, क्रोध ही भावनाच आहे, प्रेम ही भावना आहे, भय ही भावना आहे. त्यांच्या ठिकाणी एकच भावना असते आणि ती म्हणजे प्रेमाची. बाकीच्या भावनांच्यावर स्वामित्व असतं. संतांना विकार असतातच पण विकारांच्यावरती पूर्ण स्वामित्व असतं. एक उदाहरण घ्या, नाथ होते, नाथांना मुलं बाळ झाली म्हणजे कामवासना होतीच, महाराजांना ही झाली कामवासना होतीच. म्हणजे संतांना कामवासना नसते असं नाही पण त्यांच्या स्वामित्वाखाली असते ती. तसंच रागाचं आहे, महाराजांच्या तर रागाची किती गोष्टी. आणि नाही का ते भाऊसाहेब म्हणले, या गळ्याचे वर आहे, म्हणजे आश्चर्यच आहे. त्यांना त्या भावना ताब्यात असतात. एकच भावना त्यांची अशी असते की त्यांच्या ताब्यात नसते आणि ती म्हणजे प्रेम आहे. महाराज म्हणाले, माझ्यातलं प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच. आणि
मला पण असं वाटतं. दुसरी गोष्ट जर इथे शिकायची असेल आपल्या प्रापंचिकांना, तर आपल्या घरात प्रेम पाहिजे. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चॅरिटी याचा अर्थ दान धर्म नव्हे, ख्रिश्चन धर्मामध्ये चॅरिटी म्हणजे प्रेम असा अर्थ आहे, बरं का. तेव्हा आपण घरामध्ये प्रेम सुरुवात करायला पाहिजे. असंच तो प्रेम पाहिजे की चैन नाही पडता, आपण नसलो तर चैन नाही पडता. काही बाप असे असतात कडक फार चांगले असतात पण शिस्त फार. एकदा ऑफिसला गेले की पोरं म्हणतात बरं झालं पिढ्या गेली म्हणून आली नाही का. असल्यापैकी बाप नसावं बाबा नाही जाण्यात येतो काय. महाराज नाही किती प्रेमळ हो, काय सांगावं तुम्हाला. प्रेम म्हणजे विलक्षण प्रेम. अहो काय सांगू, त्या पुरुषाचं एकदा काय झालं, एक बाई आपल्या मुलीला घेऊन आली. पैलट करीन होती, दिवस राहिले होते 7-8 महिने झाले, माहेरी आली बाळणपणाकरता, पहिलं बाळणपण म्हणून. तेव्हा ते महाराजांचं दर्शनाला आले. दर्शनाला आल्यावर दोघीही उदासीन, बाईच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा महाराज म्हणले, बाई काय झालं. तेव्हा म्हणले, हिच्या नवऱ्याने सांगितलंय की हिला मुलगा झाला तर घरात घेईन, नाही तर घरात घेणार नाही. काय सांगू, महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं एकदम. असं आहे, महात्मा म्हटला म्हणजे प्रापंचिक गोष्टीला पाणी येईल नाही, एकदम डोळ्याला पाणी आलं. आणि म्हणाले, त्याला चापकाने फोडला पाहिजे म्हणाले. आणि हे महाराजांचे शब्द. आणि पुढे म्हणाले, मूळ होण्यात त्याचा भाग नाही ग म्हणाले. तू काही काळजी करू नकोस, रामाला प्रार्थना कर, तिला मुलगा झाला ती गिरी सोडून द्या. पण ते काय म्हणाले, माझा देह पुरुषाचा आहे, माझं हृदय स्त्रीचं आहे म्हणाले. काय आहे बघा, नाही का. म्हणून प्रेम पाहिजे. इथे शिकायचं असेल तर प्रेम शिकावं. हे सांगत असताना मी हे शिकलो असं नाही, माझा प्रयत्न आहे. पण प्रेमळ पाहिजे मनुष्य. जगात कटकट किती आहे, जगात प्रेमाची इतकी जरूर आहे बघा, सगळीकडे काय बोलायची सोय नाही. कितीतरी म्हणजे महात्मे झाले, प्रेमान पसरला तर जगाला जरूर आहे, अशी स्थिती आहे जगाची. म्हणून संतांचं जवळ असेल तर प्रेम असतं. तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग माहिती, संतांची गावी प्रेमाचं सुकाळ म्हणाले, दुष्काळ प्रेमाचं सुकाळ, घेणं देणं सगळं प्रेमच, नाही का. हा संतांचा दुसरा गुण आहे. आणि शेवटचा गुण असा आहे, संतांजवळ काळजी नाही, निर्भयता. 16व्या अध्यायामध्ये अभय सांगताना, आपलं सात्विक ही सत्वगुणाची ही सांगताना, दैवी संपत्ती अभयम सत्व संशुद्धी, अभयम म्हणून पहिलं सांगितलं. निर्भयता, संत आणि भय शक्यच नाही. निर्भयता म्हणजे किती निर्भयता, बरं. एक साधी गोष्ट आहे, ते हे होते योगी होते, याचे गोव्यातले योगी होते बघा, महाजी शिंद्याकडे गेलेले. काय त्यांचं नाव आठवत सांग, मी सांगेन आपल्याला ते. तेव्हा असू द्या, आठवेल मला. हे म्हातारपणचं लक्षण आहे बरं, लक्षात ठेवा आपण. हा बरोबर आहे. सोहिरोबा, सोहिरोबा शाबास तरी केला. सोहिरोबा, तेव्हा सोहिरोबा कवी होते, ते यात्रेला निघाले होते आणि ग्वालेरला गेले. महाजी शिंदे तिथला राजा, तो स्वतः काव्य करी आणि त्याचे गुरु होते कोणीतरी, बरं का, तो काव्य करी. तेव्हा त्यांना बोलावले, त्याने त्यांना सिंहासनावर बसवले सोहिरोबांना, आणि आपलं काव्य दाखवलं. महाजीने आपलं काव्य दाखवलं. आता तो काळ बघा, महाजी म्हणजे त्यावेळेला अतिशय मोठं प्रस्थ होतं, पेशव्यांच्या पेक्षा मोठं प्रस्थ होतं, दिल्ली दरबारात केवढं त्याचं वजन आणि काय आणि दाखवलं. तेव्हा सोहिरोबांनी जरा पाहिलं आणि म्हणाले, तोंड वाकडे केलं, यात काही म्हणाले, ईश्वर भक्ती नाही यात काही अर्थ नाही म्हणाले, बरं का. त्याला आवडलं नाही ते, तेव्हा तो नाराज झाला. नाराज झाल्यावर हे काय म्हणाले, अरे तुझ्यासारखे राजे पुष्कळ पाहिलेत, मला काय तुझी किंमत आहे, चाट पिशी चालते झाले बघा. हा, माझ्या म्हणण्याचं हेतू काय, निर्भयता ही अशी आहे. कसली भय त्याला नाहीच, कारण त्याचं कसं, जिकडे तिकडे मीच जर पसरलेलं आहे ते मग भय, कारण काय, काळजी ही शिवायचीच नाही त्याला. कालच मी महाराजांचं उदाहरण सांगितलं आपल्याला, ती काळजी म्हणून नाही. मग तिसरी गोष्ट संताप अशी असेल ती निर्भयता, आणि आपल्याला शिकायची ती अशी, काळजी लागेल पण त्यांच्यावरती सोपवण्याची युक्ती शिकली पाहिजे.
कि नाही वैकाजीचा प्रसंग आहे. आपण बघा मराठीमध्ये सोपवणे शब्द आहे ना, हा फार छान आहे. एकदा तुम्ही सोपवलं त्याच्यावर की आपल्याला त्याचा संबंध नाही, म्हणून आपण डोकं टेकावून सांगावं की बाबा हे लफडं आहे आपण सांभाळा काय आहे ते, म्हणजे नाही का खरं हे शिकावं. नाहीतर किती कटकटी आहेत प्रपंचात. ही झाली संतांची लक्षणं.